रत्नागिरी रायगडमध्ये रमेश कदम यांना शेतकरी कामगार पक्षानं उमेदवारी दिली आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या कदम यांनी शुक्रवारी शेकापामध्ये प्रवेश केला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आता तिरंगी लढत जी आहे ती होणार आहे. शेकापनं या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आणि त्याचबरोबर जे शेकापचे उमेदवार आहेत रमेश कदम ते आपल्यासोबत आहेत. भाई काय सांगाल, निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे लोकसभेची शेकापाकडून, काय पुढची रणनीती असणार आहे? तटकरे आहेत, गीते आहेत, मातब्बर दोन मातब्बर आहेत, काय सांगाल? नाही, उमेदवार कोण आहे पेक्षा मी ज्या पक्षाच्या सहकार्यानं त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय केले. मी पहिला राष्ट्रवादीचा, त्याच्या अगोदर काँग्रेसचा होतो. 8 महिन्यापूर्वी काही पक्षांतर्गत मला काही त्रास व्हायला लागला, काही जुन्या कार्यकर्त्यांना व्हायला लागला, म्हणून मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. आणि त्या 8 महिन्यापासून मी पर्याय शोधत होतो की बा आपण कुठच्या पद्धतीनं पुढच्या रणनीती आखायची. त्यामुळे रायगडमध्ये साधारणतः 2 लाख मतं ही शेतकरी कामकरी पक्षाची आहेत. त्याशिवाय मराठा समाजापेक्षासुद्धा एक चांगल्या प्रकारचं त्या रायगड मतदारसंघामध्ये वलय आहे. आणि म्हणून गेले अनेक वर्षाचे जे मुस्लिम समाजाशी आणि इतर समाजाशी असलेले जे संबंध आहेत आणि या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आपण या रायगडमधनं लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे. रायगडमधील लोकसभेची निवडणूक जी आहे ती तिरंगी होणार आहे. रमेशभाईंनी निवडणुकीमध्ये उडी घेतली, त्यामुळे निवडणूक जी आहे ती रंगत होणार याबाबत शंकाच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.